नमस्कार, कृष्णाई रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण दिवाळी स्पेशल पोह्याचा चिवडा बघणार आहोत। चला तर पाहूयात रेसिपी। इथे आपण एक वटी शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वटी चण्याच्या डाळी घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर छोटी वटी सुखं खोबरं घेतलेलं आहे कापून, आणि इथे अर्धी वटी आपण तीळ घेतलेले आहेत पांढरे। इथे आपण फोडणीसाठी राई घेतलेली आहे, किंचित साखर घेतली आहे चवीसाठी, त्याचबरोबर हिंग घेतलेलं आहे थोडंसं हळदीच्या चमचामध्येच आपण, आणि आपण कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत 15 ते 20, आणि इकडे आपण मीडियम साईजच्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत 3, आणि चिवड्यासाठी पोहे आपण पातळ पोहे घेतलेले आहेत 1/2 किलो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाणही वाढवू शकता चिवड्यामध्ये, आणि त्याचबरोबर काजू बेदाणेसुद्धा घालू शकता। आता आपण इथे काय केलेलं आहे, एक पातेलं घेतलेलं आहे आणि आपण पोहे भाजून घेणार आहोत। थोडेसे त्यांना कुरकुरीत करून घ्यायचं आहे आपल्या पोह्यांना। इथे आपण थोडेसे पोहे ॲड केलेले आहे। इथे आपण सगळे पोहे भाजून घेणार आहोत। 1/2 किलो पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत नीट। इथे आपण कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर भाजलेले सगळे पोहे काढून घेतोय। तुम्ही बघू शकता आपले 1/2 किलो पोहे सगळे भाजून झालेले आहेत। आता आपण इथे तेलामध्ये खोबरं, डाळे आणि शेंगदाणे तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे आपला खोबऱ्याचा हलकासा कलर बदललेला आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत डिशमध्ये। आता आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत। आता आपल्या इथे डाळ्या, शेंगदाणे आणि खोबरं तळून झालेलं आहे। आता आपण पोह्याच्या फोडणीकडे जाणार आहोत। इथे आपण 3 पळ्या तेल ॲड केलेलं आहे। तेल गरम झालं का आपल्याला 1 चमचा राई ॲड करायची आहे। राई जरा तडतडली का त्याच्यानंतर आपण मिरच्या ज्या कापून घेतल्या होत्या त्या ॲड केलेल्या आहेत। इकडे चांगल्या मिरच्या होऊन द्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता मिरच्यांचा कलर बदलला आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आहोत। कढीपत्ता जरा होऊन द्यायचा आहे चांगला 2 मिनटं। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता हळद ॲड करणार आहोत। हळदीने कलर येतो चिवड्याला, आणि त्याचबरोबर आपण थोडंसं हिंग जे घेतलेलं तेही ॲड केलेलं आहे ह्याच्यातच। मीठ ॲड करणार आहोत पहिलेच। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे। आता फोडणी झाली की आपण पहिले थोडेसे पोहे ॲड करणार आहोत। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे नीट। मिक्स झालं की आता आपण उरलेले पोहे पण सगळे ॲड करणार आहोत। सगळं नीट मिक्स करायचं आहे आणि हळद मस्त पोह्यांना लागून द्यायची आहे आपल्याला। त्याचबरोबर मिक्स झालं की आपण काय करणार आहोत, जे तळून घेतलेलं होतं शेंगदाणे, खोबरं आणि डाळ्या, ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि परत सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे।
आता आपण काय करणार आहोत, जे अर्धी वाटी आपण जे तीळ घेतलेले होते थोडेसे ते ॲड केलेले आहेत इथे, आणि त्याचबरोबर चवीसाठी आपण थोडी साखर घेतलेली ती ॲड केलेली आहे. आता परत सगळं नीट मिक्स करायचं आहे. आता इथे आपण साधारण 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून देणार आहोत चिवड्यावर, जेणेकरून आपल्या पोह्याला मस्त हळदीचा रंग चढला पाहिजे म्हणून. आता आपण झाकण काढणार आहोत 2 ते 3 मिनटांनी. वाव, तुम्ही बघू शकता मस्त कलर चढलेला आहे आपल्या चिवड्याला, मस्त दिसतो आहे चिवडा अगदी. इथे आपला चिवडा रेडी झालेला आहे, अगदी सोप्या पद्धतीत झटपट होणारा चिवडा रेडी आहे. आता आपण सर्विंग करून घेणार आहोत त्याची. बघू शकता किती मस्त दिसतो आहे चिवडा. वाव, रेडी टू ईट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण क्लिक करा. त्याचबरोबर आम्हाला इंस्टाग्रामला देखील फॉलो करा.